नमस्कार, मी काजल कुलसुंदर. आपण पाहत आहात शिवनेर प्राईम. शिवनेर प्राईम मध्ये आपलं स्वागत. रायगड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये विशेषतः दक्षिण रायगड भागात चोरी, घरफोडी यासारख्या मालमत्तेच्या गुन्ह्यांमध्ये अलीकडे अचानकपणे वाढ झालेली होती. त्या अनुषंगाने श्री जमील शेख पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड यांनी घडलेल्या गुन्ह्यांचा सर्वप्रथम आढावा घेतला. गुन्हेगारांची गुन्हे करण्याची कार्यपद्धती, गुन्हे करण्याचे ठिकाण, दिवस व वेळा यांचा सर्व समावेशकपणे आढावा घेऊन गोपनीय बातमीदार सक्रिय केले. तसेच गुन्हे घडलेल्या ठिकाणाचे तांत्रिक विश्लेषण करून सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज संकलित करण्यात आले. या आधारे सदरचे गुन्हे हे मध्य प्रदेश राज्यातील आरोपी यांनी केलेल्या बाबत ठोस पुरावे प्राप्त झाले. सदरचे आरोपी हे मध्य प्रदेश राज्यातील धार, इंदोर व अलीराजपूर या वेगवेगळ्या जिल्ह्यातून असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी पोसई श्री अमोल वळसंग यांच्या नेतृत्वाखाली एक तपास पथक मध्य प्रदेश येथे रवाना केले. नमूद पथकाने या ठिकाणी अतिशय कौशल्यपूर्वक तपास करून आरोपी इसम नामे, सुनील लालसिंग मुझालदा वय 23 वर्ष, राहणार घोर, तालुका कुक्षी, जिल्हा धार, रवी उर्फ छोटू मोहन डावर वय 18, राहणार जवार टेकडी, जिल्हा इंदोर, तसेच कपिल गजेंद्र पंचोली उर्फ जैन वय 18 वर्ष, राहणार बोरी का तालुका जोबट, जिल्हा अलीराजपूर यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड यांच्या कार्यालयात हजर केले. येथे त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये तसेच रत्नागिरी, पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील खेड, चिपळूण, भोर, लोणी या ठिकाणाहून एकूण 15 घरफोडी व 6 चोरीचे असे एकूण 21 मालमत्तेचे गुन्हे केल्याचे कबूल केले. अटक आरोपितांना व इतर 5 साथीदारांकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. सदर आरोपी इसम हे मध्य प्रदेशातील इंदोर येथून बसने प्रथम धुळे मार्गे अहमदनगर, नंतर पुणे व घाट पार करून कोकणात येतात व दिवसा नदी किनाऱ्यालगत वास्तव्य करून रात्री टोळीने घरफोड्या करून किमती अवैध चोरी करतात. त्यावेळेस प्रत्येक टोळीतील सदस्याकडे दगड व कुऱ्हाडी सारखी हत्तरे असतात. त्यानंतर त्यांच्या जवळपासच्या परिसरातील मोटरसायकली चोरी करून त्या मोटरसायकलीद्वारे मध्य प्रदेश येथे परत जातात, अशी त्यांची गुन्ह्याची कार्यपद्धती आहे. सन 2017 सदर टोळीने पेन शहरात घरफोडी केली होती. त्यावेळी देखील टोळीतील सदस्यांचे सीसीटीव्ही फुटेज मिळून आले होते, परंतु त्यांचा माग लागला नव्हता. नमूद आरोपी त्यांच्याकडून रायगड जिल्हा पोलीस दलाचे कार्यक्षेत्रातील पेन, माणगाव, पाली, गोरेगाव, मुरुड, रोहा, महाड शहर या पोलीस ठाण्याकडील एकूण 12 गुन्हे, तर रायगड जिल्ह्याबाहेरील खेड पोलीस ठाण्याकडील 3, चिपळूण पोलीस ठाण्याकडील 3, पुणे जिल्ह्यातील भोर पोलीस ठाण्याकडील 1 व अहमदनगर जिल्ह्यातील लोणी पोलीस ठाण्याकडील 2 असे एकूण 9 घर फोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तपासादरम्यान त्यांच्याकडून 10,23,000 रुपये किमतीचे 31 तोळे सोन्याचे व 300 ग्रॅम चांदीचे दागिने व 1,00,000 रुपये किमतीचे 4 चोरीच्या मोटरसायकली असे एकूण 11,23,000 रुपये इतक्या रकमेचा चोरीस केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सध्या सदरचे आरोपी हे पोलीस कोठडी रिमांड मध्ये असून त्यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनानुसार व अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जमील शेख व पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग व त्यांच्या तपास पथकाने पार पाडली आहे. न्यूज रिपोर्टर धम्मशील सावंत, शिवनेर प्राईम, रायगड. रायगड जिल्ह्यामध्ये विशेषतः दक्षिण रायगड जो जिल्हा आहे त्या भाग आहे त्यामध्ये महाड, रोहा, गोरेगाव, पाली, माणगाव या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मधल्या काळात मोठ्या प्रमाणावरती घरफोड्या झाल्या होत्या. या घरफोड्यांचं डिटेक्शन हे बऱ्याच ठिकाणी झाल्यामुळं आणि एक विशिष्ट कार्यपद्धती अशी त्यात लक्षात आल्यामुळं LCP कडे त्याचा तपास देण्यात आला होता. LCPने त्याचा समांतर तपास करत यामध्ये मध्य प्रदेश जिल्ह्यातील धार, मध्य प्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील एक टोळी पकडलेली आहे आणि त्यांच्याकडून तब्बल 11,23,000 मुद्देमाल याच्यामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे. रायगड जिल्ह्यातील 9 घरफोड्या, 3 चोऱ्या, त्याचबरोबर रत्नागिरी, पुणे आणि अहमदनगर या ठिकाणच्या सुद्धा घरफोड्या यामध्ये डिटेक्ट झालेल्या आहेत. या टोळीमधील काही सदस्य अजून अटक करायचे आहेत. ते अटक झाल्यानंतर आम्हाला खात्री आहे की अजून काही घरफोड्या यामध्ये डिटेक्ट होतील. नमस्कार, मी काजल कुलसुंदर. आपण पाहत आहात शिवनेर प्राईम. शिवनेर प्राईम मध्ये आपलं स्वागत. राज्य व केंद्र सरकारच्या लोकाभिमुख व जनकल्याणकारी ठरणाऱ्या विविध महत्वाकांक्षी योजना प्रगतशील राष्ट्र निर्माणासाठी उपयुक्त ठरत आहेत
अशा विविध योजनांचे जनतेतून स्वागतच होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी दिनांक 15 जुलै रोजी एका नव्या अभिनव महत्वपूर्ण योजनेचा शुभारंभ केला. या योजनेद्वारे जे गॅस धारक गॅस सेवा सुविधेपासून वंचित आहेत त्यांना जलदरित्या गॅस सेवा मिळवून देणे, तसेच अन्नधान्यांपासून वंचित असलेल्या नागरिकांना शिधापत्रिका मिळावी या अनुषंगाने प्रशासनाकडून जलद कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाली सुधाकर तहसीलदार यांना प्राप्त झाले आहेत. सदर आदेशाची अंमलबजावणी होणे कामी पाली सुधागड तालुका रास्त भाव धान्य दुकानदार यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सदर योजना जनहिताच्या दृष्टीने खूप चांगल्या व उपयुक्त ठरणार आहे. मात्र दिनांक 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत वरील उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे बंधनकारक आहे. मात्र अद्याप या योजनेची अंमलबजावणी काय, याकरिता आवश्यक कागदपत्रे कोणती, योजनेचे अन्य निकष काय याबाबत परिपूर्ण माहिती देणारे कोणतेही परिपत्रक अद्याप उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी करण्यास अडचण निर्माण झाला आहे. याबाबत रास्त भाव धान्य दुकानदारांच्या बैठकीत सवाल उठला असून दिलेल्या मुदतीत सदर योजना यशस्वीरित्या पूर्णत्वास न्यायची असेल तर याकरिता आवश्यक ते परिपत्र जाहीररित्या उपलब्ध करून द्यावे अशी महत्वपूर्ण मागणी सुधागड तालुका रास्त भाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अनुपम कुलकर्णी यांनी केली आहे. या बैठकीस अध्यक्ष अनुपम कुलकर्णी, हरिचंद्र पाटील, प्रकाश कारखानीस, अशोक ओसवाल, सुनील झुंजारराव, चंद्रकांत घाईले आदींसह पदाधिकारी व रास्त भाव धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 15 जुलै 2019 रोजी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथे गॅसधारक ज्यांच्याकडे गॅस नाही आहे अशा गॅसधारकांची शोध मोहिमेच्या संदर्भात जो काही इनॉग्रेशन केलेलं आहे त्या इनॉग्रेशनच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यामध्ये रेशन दुकानदारांची एक संयुक्त बैठक तहसीलदार यांनी लावावी अशा प्रकारचे आदेश प्राप्त झाल्यामुळे सुधागड तालुक्याचे तहसीलदार श्री दयाणनवार साहेब यांनी आजच्या मीटिंगचं आयोजन केलं होतं. आजच्या मीटिंगमध्ये बऱ्याच अंशी ही योजना काय आहे ते समजवण्याचा प्रयत्न केला गेला, पण तरी देखील मला इकडे फार दुःखाने सांगावंसं वाटतं की नक्की योजना काय आहे हे अजून अधिकाऱ्यांनासुद्धा समजलेलं नाही आहे. कारण की 15 जुलैला जर का इनॉग्रेशन होतं तर त्याच्या अगोदर त्या योजनेच्या संदर्भातलं परिपत्रक प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये जाणं, त्यांना त्याचा अभ्यास करता येणं या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. पण सुधागड तालुका तहसील कार्यालयामध्ये ज्याचं उद्घाटन 15 जुलैला झालं त्याचं परिपत्रक आज 17 जुलै आली तरी प्राप्त नाही आहे. त्यामुळे ही नक्की योजना कोणासाठी आहे, आदिम आदिवासींसाठी आहे, ओपन कॅटेगरीसाठी आहे, दुसऱ्या कुठल्या कॅटेगरीसाठी आहे, त्यासाठी किती खर्च येणार आहे, त्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत, या सगळ्या गोष्टी अजूनही गुलदस्त्यात आहेत, प्रश्नचिन्हामध्ये आहेत. त्यामुळे त्या गोष्टी जोपर्यंत क्लिअर होत नाहीत त्यामुळे रेशन दुकानदार त्याच्यानंतरच जे काय आहे ते शासनाला ह्याच्यामध्ये मदत करू शकतं असं एक ठोस आमचं मत. न्यूज रिपोर्टर धम्मशील सावंत, शिवनेर प्राइम, रायगड. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राइमला सबस्क्राइब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.